नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कार्यसम्राट आमदार विश्वनाथदादा भुईर यांच्या प्रयत्नाने महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांतर्गत शासन अनुदानित कामे करण्याचा शुभारंभ कल्याण पश्चिमेत पार पडला. कल्याण प्रभाग क्रमांक 4 कशिश पार्क, मुख्य रस्ता भाग 2 या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, तसेच माधव संस्कार सागरदीप होम हाईट्स होम रेसिडेन्सी ते कशिश पार्कपर्यंत विद्युत पद दिवे लावणे या कामाचा शुभारंभ पार पडला. कशिश पार्क बेस्ट ऑफ कॉप हाऊसिंग सोसायटीजवळ कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेनाचे उपशहर प्रमुख सुनील वायले, माजी नगरसेविका शालिनीताई वायले, वैशालीताई भुईर, माजी नगरसेवक जयवंत भुईर, विधानसभा संघटक प्रभुनाथ भुईर, माजी नगरसेवक भरत मिरकुटे, माजी नगरसेविका रजनी मिरकुटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भरत मिरकुटे व रजनी मिरकुटे यांच्या अथक प्रयत्नाने व पाठपुराव्याने आमदार विश्वनाथ भुईर यांच्या आमदार निधीतून हा विकास कामाचा शुभारंभ कशिश पार्क परिसरात पार पडला. यावेळी प्रभाग नागरिकांनी आमदार विश्वनाथ भुईर यांचे तसेच माजी नगरसेवक भरत मिरकुटे व माजी नगरसेविका रजनी मिरकुटे यांचे आभार मानले. रस्त्याचं काँक्रिटीकरण, तसेच LED लाईटचे भूमिपूजन आज इथे आयोजित केलेलं आहे. आज गेले 5-6 वर्षापासून याच्या मागे आहोत आम्ही. 5-6 वर्षानंतर त्यांनी सुद्धा कशिश पार्क मधल्या बऱ्याचशा सोसायटीमधल्या लोकांनी आमच्याकडे समस्या मांडली. आम्ही ती समज आता 5-6 वर्ष मागे लागून आज तो योग आलेला आहे. त्याबद्दल खरंच मनापासून आमदार साहेबांची मी मनापासून धन्यवाद करते. आणि असंच त्यांचा लक्ष आशीर्वाद आमच्यावर राहू द्या आणि लवकरात लवकर डेव्हलपमेंट होऊ द्या, हीच मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज, कल्याण. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320